आजच्या स्पर्धेच्या युगात स्त्रीने सक्षम होणं आणि स्वतःची ओळख बनवणं हे गरजेचं तर आहेच, पण ती काळाचीही गरज आहे। महिला सबलीकरणाबाबत सगळेच बोलतात, पण महिलांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। अशा महिलांना मदतीचा हात देणारा व्यक्तिमत्व म्हणजे सौ सविता जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। तर नमस्कार मॅडम, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मॅडमनी अगदी वयाच्या 20व्या वर्षापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे, अगदी शून्यातून विश्व निर्माण केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर मॅडम, आपण 20व्या वर्षापासून जे सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? माझ्या गल्लीतल्या मुली, आम्ही असं गप्पा मारत होतो, गप्पा मारत असताना गल्लीतल्या मुली वगैरे म्हटलं, वहिनी तुम्ही मेहंदीचे क्लासेस वगैरे घ्या, मेहंदीचे क्लासेस घ्या म्हटल्यानंतर मी ते हां ठीक आहे, मग ग्रुप पण चांगला होता आणि दुपारचा वेळ इकडं तिकडं किंवा झोपून काढण्यापेक्षा अगदी म्हणजे मार्गी लागणार नाही, मी खुश। मग मेहंदीचे क्लासेस वगैरे सुरू केले, मग मेहंदीचे क्लासेस सुरू केले करता करता मग माऊथ पब्लिसिटी वाढली, माऊथ पब्लिसिटी वाढल्यानंतर काय मग रांगोळीचे, मग असे बरेच क्लासेस सुरू झाले। बरेच क्लासेस सुरू झाल्यानंतर मग होम सायन्स म्हणजे क्राफ्ट वगैरे, म्हणजे त्यानंतर पार्लर, शिवण क्लास वगैरे बरेच सुरू केले वगैरे। मग सगळ्यांना म्हणजे माझा मॉक वाढला महिलांचा, बऱ्याच महिला यायला लागल्यानंतर म्हटलं आता चला गौरी एवढ्या आपल्याकडे महिला येतात तर आपण महिला मंडळ सुरू करायला काय हरकत नाही आहे। मग महिला मंडळ सुरू केलं, महिला मंडळमध्ये मेंबर भरपूर झाले, मग आम्ही वर्षातनं कार्यक्रम सुरू केले, म्हणजे खूप छान अगदी। मग त्यानंतर म्हटलं की अरे गौरी क्लास, मग गौरी क्लासपेक्षा आपल्याला गरुड भरारी मारायचे, तर गरुड भरारी मारायचे तर मग गौरी नॉलेज अँड एज्युकेशन सोसायटी, गौरी नॉलेज अँड एज्युकेशन सोसायटी, मी गौरी नॉलेज गौरी क्लासेसमधून गौरी नॉलेज अँड एज्युकेशन सोसायटी सुरू केली आणि मग खेडोपाडी वगैरे माझ्या बॅचेस सुरू केल्या वगैरे। मग खेडोपाडी बॅचेस सुरू केल्यानंतर म्हणजे राधानगरी, इचलकरंजी, सांगली, कागल, पोर्ले, म्हणजे बऱ्याच ठिकाणी वगैरे माझ्या बॅचेस सुरू केल्या, म्हणजे खूप फास्ट काम। मग माझ्याकडे दोन लेडीज सर्व्हिसला होत्या, दोनच्या मग चार लेडीज सर्व्हिसला आल्या, म्हणजे माझा मॉक वाढला भरपूर। त्या पद्धतीनं मी क्लासेस सुरू केले आणि आतापर्यंत वयाच्या 20व्या वर्षापासून सुरू केले, ते थांबलेलेच नाही आहेत, नॉनस्टॉप थांबत नाहीत माउथ पब्लिसिटी। तर मॅडम, आतापर्यंत तुम्ही महिला सबलीकरणासाठी कोणती कोणती कार्य केलीत? सबलीकरणाचा प्रश्न म्हटला तर सगळ्यात बेस्ट, कारण एक धडपड सामाजिक ह्याची असल्यामुळं, कारण मी वयाच्या 20व्या वर्षापासून मी क्लासेस घेता घेता सामाजिक कार्यामध्ये जास्त मला इंटरेस्ट, त्याच्यामुळं बऱ्याच महिलांना रोजगार पाहिजे होते, मग त्यांना थोडं प्रशिक्षण वगैरे, कापूर तयार करणं, खडू तयार करणं, त्यानंतर उदबत्ती, फिनेल, असं म्हणजे बऱ्याच महिलांना वगैरे प्रशिक्षण दिलं वगैरे मेणबत्तीचं वगैरे, आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर त्यांना मी उभा केलं आणि त्या आता स्वतः पैसे कमवतात, स्वतः रोजगार करतायत आणि स्वतःची आयडेंटिटी त्यांनी खूप छान पद्धतीने केलेली आहे। खूप छान मॅडम। तर महिलांच्या समस्या जाणून, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यावर त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? हां, हे मात्र आहे की माझा मॉप वाढल्यामुळं ना महिला माझ्याकडं म्हणजे एकदम आम्ही मैत्रीसारखं म्हटल्यानंतर मग त्या हा बाबा मॅडमशी जरा बोलायचं आहे, मॅडम आम्हाला बोलायचं आहे, ठीक आहे बोला, मग बोल मग माझं असं तसं मला नवरा त्रास देतो वगैरे वगैरे, त्याच्यामुळं मग मी हा त्यांच्याशी अगदी फ्रीली गप्पा मारता, हो नवरा का त्रास देतो आहे, मग तुझं कुठं चुकतं आहे वगैरे, मी तिच्याशी मग अशा शांत येणं पकडलं, पहिल्यांदा मी ऐकून घ्यायची त्यांच्याशी, त्यांच्याबरोबर बोलत असताना आणि ऐकून घेत असताना मग त्याच्यातून मला आणखी बऱ्याच गोष्टी आता असे समजायच्या आहे की नाही कुठंतरी चुकतं आहे, कुठंतरी चुकतं आहे, किंवा नवऱ्याचं चुकत असेल तरी पण मी त्या नवऱ्याला जरा घेऊन ये गं असं मी म्हणायची वगैरे, म्हणजे तुझ्या नवऱ्याशीही गप्पा मारते वगैरे आणि काय चुकते वगैरे त्याला समजून वगैरे सांगते वगैरे, त्यांना अशा पद्धतीनं दोघांना बसून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि महिलांचे बरेच प्रश्न सोडवलेले आहेत। तर मॅडम, मी महिलांचे संसार उभा करता करता त्यांच्या बऱ्याच अडचणीवर मात केलेली आहे, तर मॅडम तुम्ही आतापर्यंत कोविडच्या काळात काय काय मदत केली आणि त्याचा एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा? कोविडच्या काळात म्हणला तर आता खूप वाईट परिस्थिती होती कोविडच्या काळामध्ये, तर त्याच्यामध्ये असं मी म्हटलं की अरे सगळंच बंद आहे, म्हणजे ह्याच्या CPRला पेशंट तरी बरेच आहेत आणि पेशंट असताना नातेवाईकांनी खायचं कुठं कुठं जायचं,
त्याच्यामुळं मग मी काय केलं की रोज 100 डबे आम्ही मैत्री फाउंडेशनच्या ह्याच्या वतीनं 100 डबे रोज पोचवले वगैरे CPRला. असं 3 महिने केले. 3 महिन्यानंतर 17,000 डबे झाले आमचे. आणि त्यानंतर मग थांबवले वगैरे. पण आम्ही 17,000 हे केले आणि सगळ्यांना म्हणजे सगळे तिथले नातेवाईक खुश की हा बाबा आम्हाला मिळत नव्हतं तर मिळालं आणि त्यांना वेळेत आमचे डबे पोचवत होते. आणि त्यानंतर 2019ला मला असं वाटतं की हे जास्त हे झालेलं होतं. महापूर वगैरे आलेला होता. महापूर म्हणल्यानंतर सगळं वाहून गेलेलं होतं सगळं आणि कितीतरी शाळा बंद पडलेल्या होत्या. मग सगळं महापूर वगैरे सगळं ओसरल्यानंतर विचार केला की काय करायचं. आमच्या टीमने विचार केला की आपण जरा गावोगावी जाऊन जरा आपण भेट देऊ. मग भेट दिल्यानंतर असं खूप वाईट परिस्थिती बघून कित्येक जणांना संसार म्हणजे जे लागणारं धान्य थोडी भांडी वगैरे मदत केली. आणि त्याशिवाय शाळांना आम्ही वह्या वाटप केल्या वगैरे. खूप छान मॅडम. महिलांना प्रशिक्षण जे दिलं तुम्ही आतापर्यंत तर त्या प्रशिक्षणाबाबत आपण काय सांगाल. महिलांना शिक्षण बरंच म्हणजे आता मी मगाशी सांगितलं बचत गटांना प्रशिक्षण वगैरे दिलं. ज्वेलरी मेकिंग पण दिलेलं आहे. ज्वेलरी मेकिंग काही महाराष्ट्रात कुणीही फुकट शिकवलेलं नाही आहे मुलींना. पण मी पहिली माझी बॅच होती की ज्वेलरी मेकिंग 100 लेडीजना मी फुकट म्हणजे फ्रीमध्ये मी सगळ्या अशा बॅचेस घेतलेल्या आहेत. त्यांना 5 दिवसाचं प्रशिक्षण हे केलेलं आहे. माझ्या 10 जणी माझी टीम त्यांनी शिकवलेलं आहे सगळ्या ह्या मुलींना वगैरे. आणि 100 जणींना रोजगार मिळाल्यामुळं त्या खुश. आणि मटेरियल वगैरे कसं झालं त्या काळामध्ये ना की ज्वेलरी मेकिंग प्रत्येकीला हा बाबा मला हा हार करायचा आहे तो हार करायचा आहे मला बाहेर घेणं परवडत नाही आहे आणि बाहेर शिकायची तर फी खूप आहे. तर मी विचार केला की काय हरकत आहे आपण आता इतकं आपण काम करतोय तर त्यात 100 लेडीजना शिकवायला मग ॲडमिशन होत गेली. मग 100 झाले. 100 झाल्यानंतर स्टॉप केलं. स्टॉप केल्यानंतर मग बॅचेस आम्ही अरेंज केल्या 2-2 तास वगैरे. 2-2 तासानंतर अरेंज केल्यानंतर मग मी एक माझी टीम तयार केली की हा प्रशिक्षण देऊन त्यांना की आपण 100 लेडीजना शिकवायचं आहे. आणि त्यांनी 100 लेडीजना प्रशिक्षण आमच्या ग्रुपना मी दिलं. त्यानंतर माझ्या क्लासमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी मग ऑर्डर घ्यायला सुरू केल्या वगैरे. मग कोण दुकानात विकते कोण आपलं म्हणजे स्टॉलला विकते म्हणजे कोण स्वतःसाठी तयार करून घालते वगैरे असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण हास्य बघून खूप समाधान वाटलं वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं काय ना काहीतरी उद्योग माझे सुरूच असतात. तर छान मॅडम. तर आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच महिलांना व्यवसायासाठी किंवा प्रशिक्षणासाठी उभं केलं पण परिस्थिती अशी आली की स्वखर्चातून सुद्धा तुम्हाला गरिबांना काही मदत करावी लागली तर याबाबतीत आपण काय सांगाल. मी आधीमधी मदत करतेच. आणि माझ्या वाढदिवसाला म्हणजे 25 डिसेंबर दिवशी माझा दिवसभर कार्यक्रम असा असतो की ह्या आश्रमात जा त्या आश्रमात जा मातोश्री वृद्धाश्रमला जेवण दे किंवा लहान मुलांना म्हणजे आश्रमात जाऊन त्यांना फळ वाटप त्यांना काय गरज असेल तर ते देणे पांजरपोळ्यात जाऊन वगैरे गायींना वगैरे गवत घालणे म्हणजे हा माझा दिनक्रम. त्यावेळी माझा वाढदिवस मी अशा पद्धतीनं मी साजरा करते. आणि एरवी मग असतंच वगैरे आधीवधी मग ते असतात का असेच कार्यक्रम वगैरे मदत करणं वगैरे आणखी. त्याशिवाय जे डिसेंबर म्हटल्यानंतर थंडीचे दिवस म्हटल्यानंतर काय मग वाईट वाटतंय ना की हा बाबा कडेला झोपलेले जे असतात वगैरे असे रस्त्याच्या कडेला ते असे कुकडत वगैरे म्हणजे त्याच्यामुळं की माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण काय तर करू शकतो काय तर मिस्टर म्हटले बघ. मग मी काय केलं ब्लँकेट आणले आणि बऱ्याच जणांना मी ब्लँकेट दिले. मॅडमनी बऱ्याच सामाजिक कार्य केलं आहे तर मॅडम सामाजिक कार्य करता करता की पुढे तुमची काय करण्याची इच्छा आहे. पुढे गरुड भरारी घेणार आहे. कारण गरुड भरारी आता एवढं काम केलं म्हटल्यानंतर एक आपली वाटचाल अशी परफेक्ट पाहिजेच. सामाजिक कार्य हे माझं कायम चालूच राहणार आहे आणि माझं स्वप्न राजकारण आहे तर त्याच्यामध्ये उतरणार आहे मी. आणि जे स्वप्न आहेत ते पूर्ण करणार कारण जे आहे ते मला लोकांसाठी करायचं आहे माझ्या महिलांसाठी करायचं आहे. मला महिलांना गरुड झेप घेण्यासाठी मला मदत करायची आहे. फक्त माझ्या महिला एवढंच मला त्यांना आयडेंटिटी तयार करायला मदत करायची आहे. तर मॅडमनी अगदी सामाजिक कार्य करता करता लहान थोरापर्यंत पोहोचून नेहमीच त्यांना मदतीचा हात केला आहे. खरंच मॅडम कौतुक करण्यासारखं आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सदिच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील.
तर थँक्यू आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल. नमस्ते.